उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, राणेंची खोचक टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर मनसेचे नेते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसेचे नेते रत्नागिरीत दाखल झाले होते, यावेळी मात्र राज ठाकरे हजर नव्हते. दरम्यान या सभेत बोलताना नारायण राणे यांनी 7 तारखेला पार पडणाऱ्या लोकसभेच्या 3र्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे सिंधुदुर्गामध्ये येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नारायण राणेंनी राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करत म्हटलंय की मी लोकसभेचा उमेदवार जाहीर झालो आणि माझ्यासाठी सभा आयोजित केली, ते म्हणजे योगायोग बघा, इथं महायुतीची सभा आणि तिकडं उबाटाची जाहीर सभा. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असंच म्हणेल, कारण उबाटा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, असं नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना म्हटलेलं आहे. आज योगायोग बघा, मनसेनेची इथे सभा आहे, बाजूला शिवसेना, उद्धव उबाटा वगैरे म्हणत नाही, मी नाव डायरेक्ट घेतो. ते उबाटावर घेतलं उलटी आल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्यांची सभा पलीकडे, आमची सभा दोन्ही बाजूला होती, ती संपून मी आलो आहे. बांधवांनो, राजजी किंवा मी या मंचावर बसले, अनेक माझे सहकारी आहेत. माझा आणि मनसेनेचा आजचा संबंध नाही, इथले अनेक जण शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे आहेत आणि म्हणून त्यांचे माझे अगदी जवळ जिव्हाळ्याचे जवळचे संबंध आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.